महाराष्ट्र में 25 व 26 सितंबर को होने वाली स्वास्थ्य विभाग की वर्ग क और वर्ग ड की परीक्षा एक दिन पहले रद्द कर दी गई। इस बात का विरोध करते हुए भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगर द्वारा स्वास्थ्य मंत्री राजेश रोपे का विरोध किया गया। नागपुर शहर के मेडिकल चौक पर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा द्वारा स्वास्थ्य मंत्री राजेश टोपे का तीव्र विरोध किया गया। ज्ञात हो कि स्वास्थ्य विभाग द्वारा पूरे महाराष्ट्र में 25 और 26 सितंबर को वर्ग क और वर्ग ड की परीक्षा लेनी तय थी, जहां शुक्रवार को एक दिन पहले इस परीक्षा को रद्द कर देने से परीक्षार्थियों ने निराशा व्यक्त की है, जिसे देखते हुए भाजपा युवा मोर्चा ने प्रदर्शन करते हुए मंत्री राजेश टोपे के फैसले का निषेध व्यक्त किया। लग्न मंडपात लग्न सुरू आहे ना, नवरी फरार आहे, हे आरोग्य विभागाची घोळ आहे, सगळ्यात मोठी घोळ आहे। राजेश टोपे यांनी काय केलेलं आहे, आजची परीक्षा कालपासून मुलं बाहेरून आलेले विद्यार्थी ज्यांनी स्वतःच्या खिशातून पैसा खर्च करून या कोरोनाच्या काळामध्ये जाऊन एक दिवसा अगोदर तिथे जाऊन राहतात, त्यांच्या खिशातून पैसे राहण्या खाण्याचा पूर्ण खर्चा हे का राज्य सरकार देणार आहे का? आपण हे परीक्षा रद्द केली कामुळे रद्द केली याचं कारण नाही, सरकारने याचं कारण सांगितलं नाही। आणखी एक गोष्ट त्यांनी हे केलं का, कोणाचं सेंटर उत्तर प्रदेश, कोणाच्या चायना, कोणाच्या दुसऱ्या राज्यात, हे काय घोळ आहे सरकारच्या? म्हणजे असं आहे का, आता पैसे खाऊन तुम्ही हे पद भरणार आहे असं हे जाहीर आहे? व आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी हेच सांगितलं, या सरकारचं असेच घोड चालत आहे, एकाच गोष्टीमध्ये घोड करत आहे ते वेगळी गोष्ट आहे, पण प्रत्येक विषयामध्ये घोड, तो ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या असो, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या असो, या आता विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या असो, MPSC च्या असो, याचा UPSC च्या परीक्षेच्या असो, सगळ्याच ठिकाणी या महाविकास आघाडी सरकारने घोड केलेला आहे या सरकारच्या व राजेश टोपे आरोग्यमंत्र्यांच्या। आम्ही इथे जाहीर निषेध करतो।